आणि त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यासुद्धा काही इच्छा आकांक्षा स्वप्नसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा आपण काहीतरी व्हावं अशी इच्छा आकांक्षा असते. परंतु काही वेळेस त्यांना त्यांच्यामध्ये कौशल्य असलं तरीसुद्धा आरक्षणामुळे ते मागच राहतात. आणि काही वेळेस असं होतं की आपण बघतोच की नीट आणि वगैरे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये मुलांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकत नाही, कारण की त्यांच्यामध्ये ॲबिलिटी तर असते परंतु आरक्षणामुळे ते कुठेतरी दबूनच राहतात. आणि जर मराठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी आरक्षण दिलं होतं तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजालासुद्धा आरक्षण द्यायला हवं, नंतर दिलं पाहिजे, परंतु ते अजूनसुद्धा आम्हाला भेटलेलं नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही ज्या शिक्षणाच्या मार्गात आहे किंवा आमचं स्वप्नही कमी पडलेलं आहे. आणि जर तुम्ही आम्हाला तर आम्हाला मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर शेतकरी शेतकऱ्यांची जी मुलं असतात ज्या मुलं मुली आहेत त्यांचे स्वप्नसुद्धा पूर्ण होण्यास मदत होईल. आणि तसं तर आमच्यामध्ये कौशल्य आहेत परंतु जर तुम्ही आम्हाला आरक्षण देऊन जर आम्हाला हातभार लावला तर ते नक्कीच आम्ही पूर्ण करू शकतो.